सर्वांनी आता थोडा वेळ शांतता ठेवावी. आजच्या या शिवसंवाद यात्रेकरता उपस्थित असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, उपस्थित असलेले खासदार संजयजी राऊत साहेब, विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे साहेब, त्याचबरोबर आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले वरुणजी सरदेसाई, मिलिंदजी नार्वीकर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच प्रमुख मान्यवर, उपस्थित बंधू शेतकरी मित्र आणि तरुण मित्रांनो, आज शिवसंवाद यात्रा नगर जिल्ह्यामध्ये प्रवेश करते. मी नगर जिल्ह्याच्या वतीने या शिवसंवाद यात्रेचे मनपूर्वक स्वागत करू इच्छितो. उद्धवसाहेब, अलीकडच्या वर्षभरामध्ये आपण दुसऱ्यांदा या सोनई गावामध्ये येत आहात आणि हे जे प्रांगण आहे हे जगदंबा देवी यात्रेचं प्रांगण आहे. इथे जगदंबा देवीची यात्रा प्रत्येक वर्षी होत असते आणि यात्रा म्हटलं की हौशे नवशे गौशे सगळेजण येत असतात, परंतु आजची जी शिवसंवाद यात्रा आहे या यात्रेकरता इथे उपस्थित असलेले हे सगळे हौशे गौशे नाही तर स्वाभिमानी शेतकरी तरुण मित्र आहेत आणि त्यांच्या वतीने मी आपलं मनपूर्वक स्वागत करू इच्छितो. मी येताना आपल्याला सांगितलं की साधारणपणे 27-28 वर्षापूर्वी बाळासाहेबजी ठाकरे साहेब हे सोनई गावामध्ये प्रचाराकरता आले होते. प्रचंड मोठी सभा त्यांची त्यावेळेस इथे झाली होती. पाऊल वाटेवरती ते मैदान आहे आणि माझा आणि तुमचा हा अलीकडचा काही वर्षापूर्वीचा फक्त संबंध आलेला आहे. सुरुवातीला आम्ही वेगळ्या विचारामध्ये होतो, काँग्रेस राष्ट्रवादी पुरोगामी विचार, त्या विचारामध्ये काम करत असताना काही अडचणी आल्या आणि तुम्हाला मी भेटण्याकरता यायचं, नार्वेकरांच्या मध्यस्थीने मी आपल्याला भेटलो, भीतच मातोश्रीवरती आलो, कारण तुम्ही जे सांगता की काही समाजाला काही यांना एक वेगळा विचार असतो की कसं भेटायचं, कुठल्या पद्धतीने विचार चालू असतो संघटनेचा, परंतु मी मनपूर्वक सांगू इच्छितो की आपल्याला भेटल्यानंतर मला त्याच वेळेस जाणवलं की हा माणूस वेगळा आहे, मैत्रीची मैत्री आणि संबंध जपणारा आहे आणि त्याच वेळेस मी मनोमन ठरवलं होतं की तुमच्याबरोबर इथून पुढे राजकारण करायचं. नंतर अनेक उलथापालथी झाल्या, मला अनुभव आला, आपल्या सगळ्यांची साथ मला मिळाली आणि तुमच्यामुळेच मी जरी अपक्ष निवडून आलेलो असलो आणि पाठिंबा तुम्हाला दिला, तालुक्याच्या वतीने आभार मानण्याची संधी आत्तापर्यंत मिळाली नाही. मी तालुक्याच्या वतीने आभार मानतो की तुम्ही त्यावेळेस मला मंत्रिपदाची ताकद दिली. चांगलं काम या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचं केलं. आपणही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना अनेक चांगले निर्णय घेतले. विशेषतः सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आपण जो घेतला निवडणूक झाल्यानंतर, पहिले जे महत्त्वाचे 2-5 निर्णय आपण घेतले त्याच्यामध्ये शेतकरी कर्जमाफीचा निर्णय आपण घेतला. असं आतापर्यंत इतिहासात कधीही झालं नाही या देशाच्या की राज्याची निवडणूक झाली, केंद्राची लोकसभेची निवडणूक झाली आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटली. परंतु आपण पहिला निर्णय तो घेतला आणि त्याचा परिणाम त्या कर्जमाफीचा असा झाला की जवळपास नगर जिल्ह्यामध्ये 2,76,000 शेतकरी आहेत, 1,500 कोटी रुपयाची कर्जमाफी या नगर जिल्ह्यात झालेली आहे. या तालुक्यामध्ये 23,000 शेतकऱ्यांना 150 कोटीच्या वर कर्जमाफी झालेली आहे. दुर्दैवाने कोरोना आला त्यामुळे बाकीचे काही विकासाच्या योजनांकरता निधी न मिळता तो निधी आपल्याला कोरोनामध्ये खर्च करावा लागला, परंतु कोरोनामध्ये आपण जे काम केलं ते आजही तुमच्या आमच्या सर्वांच्या लक्षात आहे. कुटुंब प्रमुख म्हणून आपण त्यावेळेस काम केलं, अनेक संकट आली, तुम्हाला ऑक्सिजन देण्याकरता केंद्र शासनाने काही निर्बंध घातले, आरोग्याचे जे बाकीच्या सगळ्या गोष्टी होत्या, औषधं असतील त्याकरता किंवा तुम्हाला इंजेक्शन देण्याकरता देखील, परंतु तुम्ही त्यावेळेस न थांबता
जरी केंद्राची मदत आली नाही तरी महाराष्ट्र शासन पुढे जाऊन पैसा कमी पडणार नाही, कर्ज घेऊ, परंतु लोकांचे जीव वाचू हे काम सदैव मुंबईकर आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात राहणार आहे. परंतु दुर्दैवाने सरकार पडलं, आपल्याला मुख्यमंत्री पदावरनं पाय उतार व्हावं लागलं. एवढंच नाही, मुख्यमंत्रीपद गेलं, पक्ष देखील गेला. आणि मी आवर्जून सांगू इच्छितो की असा मोठा आघात क्वचितच कोणावरती देशामध्ये झाला असेल, तो तुमच्यावरती झाला. त्यावेळेचं वातावरण मुंबईमध्ये भयावह होतं की आता उद्धवसाहेब घराच्या बाहेर तरी पडतील का, परत उभे राहतील का, सगळ्यांच्या मनामध्ये शंका होती. परंतु अशा वेळेससुद्धा ताट मानेने तुम्ही ते धाडस केलं. दुसरं कोणी असतं तर घरात बसला असता, किंवा सरळपणे काही जे भेटतं ते घेऊन बाकीचे जसे जात आहेत, बाकीच्या राज्यांचे जसे जात आहेत, तसा तो मार्ग धरला असता. परंतु तुम्ही ताट मानेने संघर्ष करण्याची वाट निवडलेली आहे. राजकीय आयुष्यामध्ये अशी वेळ फार कमी लोकांवरती येते, प्रचंड अडचण ही आहे. परंतु मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो की या अडचणीच्या काळामध्ये आम्ही मनाने तुमच्या बरोबर आहोत. आणि तुम्ही देखील जे भांडताय ते स्वतः करता नाही तर महाराष्ट्र धर्म जो आहे, काय आहे महाराष्ट्र धर्म? महाराष्ट्र धर्म म्हणजे 18 पगड जाती, शेतकरी, छोटा व्यापारी, बेरोजगार युवक यांच्याकरता काम करणं. आणि ते काम करण्याचं महाराष्ट्र धोरण तुम्ही जे धरलेलं आहे त्याला ही जनता, हा तालुका, हा जिल्हा नक्कीच त्याच्या पाठीमागे विश्वासाने उभा राहील, हा शब्द मी या निमित्ताने आपल्या सर्वांना देऊ इच्छितो. येणारी लोकसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे. शिर्डी मतदारसंघ हा शिवसेनेचा आहे. आपण जो कोणी उमेदवार द्याल त्या उमेदवाराला या तालुक्यातनं आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातनं विजय करण्याचे प्रामाणिक प्रयत्न आमच्या वतीने होतील, एवढीच ग्वाही या निमित्ताने देतो. आपण आलात, आपले परत एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद साहेब.